कोणी मारलं? मी मारलं तुझ्या आईना. तर आम्ही आता रिक्षा करणार आणि रिक्षेने जाणार आहोत. हॅलो गाईज, नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर कशा आहात तुम्ही? तर तुम्ही मस्तच असाल. मी कविता पाटील पुन्हा एकदा तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर आज माझा गुजरातमधला दुसरा दिवस आहे. तर गुजरातमधल्या नवसारीमध्ये मी आलेली आहे. म्हणजेच हे माझं जे आहे ना, तर हे मामाचं गाव आहे माझं आणि माझी मावशी वगैरे पण इथंच राहतात. तर मी तर फिरायला आलेली आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गुजरातमधलं दांडी समुद्र. तर आता आपण दांडी समुद्राला जाणार आहोत. तर तिथं गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला होता. तर ते जे ठिकाण आहे, तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि शेवटपर्यंत बघा. थोडंसं माझी तब्येत बरी नाही, माझा आवाज पण खूप बदललेला आहे, तर त्यामुळे थोडासा वेगळा आवाज येतो आहे. तर प्लीज समजून घ्या तेवढं. चला तर मग आता आम्ही निघतोच आहे. आमची तयारी पूर्ण झालेली आहे, संपूर्ण तयारी झालेली आहे. चला मग. चल गा नीरू. कोणी मारलं तुला? कोणी मारलं? मी मारलं तुला ना. हा चल, शुआरी 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 म्हणते बघ मी तुला. शुआरी चार चार शुआरी म्हटलं ना मी तुला. चार अजूनही एक. हाय कर, हाय कर मावशी, हाय कर. चल हाय कर, हाय कर. चल हाय गाईज. तर आता आम्ही नाही ना रिक्षावर प्रवास करणार आहोत. तिथपर्यंत जाण्यासाठी रिक्षाचा वापर करणार आहोत. तर पूर्ण वेळ बघा शर्ट पर्यंत बघ. तर आता आम्ही स्टँडवर दांडी बाई म्हणजे आता इथे आहे ना. तर आम्ही एक रिक्षा किंवा बस करणार आहोत आणि तिथून आम्ही आता इथेपर्यंत जाणार आहोत. तर हे शेवटचं स्टॉप आहे. तर इथून डायरेक्टली आपण दांडीला फिरणार आहोत. इथं जायचं रस्ता आहे, तिथं डायरेक्टली आपण दांडीला जाणार आहोत. बघा अशी अशीच बस जाणार आहे आपण. तिथं आपण जाणार आहोत, तिथं जाणार आहोत. अंदर बरोबर बसा. गंमत इंटरेस्टिंग होणार आहे. तर बघा आमची पूर्ण फॅमिली आली आहे.
तर बाकीचे लोक जे आहेत ना तर ते घरी राहिले, तर मी तुम्हाला दृश्य खूप म्हणजे दाखवेन तर इतके तुम्ही पण म्हणणार की खूपच छान दृश्य आहे असं। तर सगळ्यात आधी लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर मग आता मी जाते आहे दामी समुद्राकडे, तिथलं दृश्य मी तुम्हाला दाखवते आता। तर बघा किती सुंदर दृश्य आहे, मस्त आहे की नाही, आवडलं ना दृश्य। तर खूपच गर्दी आहे, म्हणजे फर्स्ट टाइम मला वाटते की गर्दी आहे या ठिकाणी। तर आम्ही आधी आलो होतो ना त्यावेळी एवढी गर्दी नव्हती। तर बघा किती सुंदर आहे। तर आम्ही सगळ्यात आधी आलो होतो ना तर त्यावेळी इतकं नव्हतं, इथपर्यंत पाणी होतं, हे जे दिसत आहे ना तर इथपर्यंत पाणी होतं, तर तिथपर्यंत होतं, पण यावेळी गर्दी जास्त आहे आणि पाणी कमी दिसतंय। तर आता आम्ही जवळ चाललोय बघा दांडी समुद्राच्या। तर बघा हॉर्स बघा किती किती पैसे घेता घोडसवारीचे। अरे मी करणार आहे, मी करणार आहे ना, मी करणार आहे एक जण ना काय करणार। हाय कर, थांब ना। नीरू वरती बघ, वरती बघ, ए नीरू बघ, तुला घेऊन नाही जाणार मग मी आता पाण्यामध्ये, पाण्यामध्ये नाही घेऊन जाणार तुला, पाण्यामध्ये नाही घेऊन जाणार, पाण्यामध्ये चलते ना, चल ना बाई, नाही म्हणते ती का, जा मी व्हिडिओ काढतो तुमचा। इला इला मी घेऊन चालली येऊशील पागल। Yeah.
भरपूर झाला. तर फायनली आता आमची मजा झालेली आहे. तर आता आम्ही चाललो आहे गांधी पुतळ्याकडे. तर तिथलं जे दृश्य आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत बघा. तर तिथं गेल्यानंतर आधी सगळ्यात आधी तिकीट वगैरे काढावं लागेल. तर ज्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह केला होता तर हीच ती दांडी आहे. तर आता आम्ही चाललोच आहे. तर चला तर मग तुम्ही पण चला आमच्यासोबत, एन्जॉय करा. पान मध्ये काय वाटत नेहरू ते बघा, नेहरू एका लिहून राहिले पटपटी बघा. तडे पुढे विदा खाते, चला ना आता फटाफट चला. रस दादा नवीन लागला पंधरा नाही जाणे पिवा आणते त्यांना. तू पिले जा, मी पिले घेतलं का ग वडापाव? कितीचा आहे विचार? 20 ला आहे ना. 20 ला आहे आणि पावच 20 ला सगळं 20 ला आहे का?